माझा कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो, माझा कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो घ्यावो कान्याचे नाव भरी घ्यावो 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 कान्याचे नाम घ्यावो माझा कान्याचे नाव भरी घ्यावो नाव भरी घ्यावो माझा कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो हृदय धरोनी यासी कान्याचे नाव तुम्ही घ्यावो आय माझ्या कान्याचे नाव भरी घ्यावो हृदय धरोनियासी खेळावया न्यावो हृदय धरोनियासी खेळावया न्यावो माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो भक्ता कारणेनी घेतली से आळी भक्ता कारणेने घेतली से आळी भक्ता कारणेने घेतली माझ्या कान्याचे नाव भरी घ्यावो माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो कल्पने विरहित भलतिया मागे कल्पने विरहित भलतिया मागे अभिमान सांडोनी बिना पाठी लागे माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो माझ्या कान्याचे नाव भरी घ्यावो अभिमान सांडोनी बिना पाठी लागे अभिमान सांडोनी बिना पाठी लागे माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो शोषली पुतनायणे मोहिलेले करू शोषली पुतनायणे मोहिलेले करू शोषली पुतनायणे मोहिलेले करू पुतनायणे मोहिले
सांडी बाप रखुमा देवी वरु विठले आलिंग सांडी बाप रखुमा देवी वरु विठले माझा कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो माझा कान्याचे तुम्ही नाव भरी घ्यावो आलिंग सांडी बाप रखुमा देवी वरु विठले कुमार जय जय विठोबा रे कुमार जय जय विठ
विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार जय जय विठोबर कुमार जय विठोबर कुमार जय जय विठोबर कुमार विठोबर कुमार जय जय विठोबर कुमार माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्याओ माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्याओ माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्याओ नाव भरी घ्याओ नाव भर माझ्या कान्याचे तुम्ही नाव भरी घ्याओ नाव भरी घ्याओ नाव भरी धरणी खेळा
विठ्ठल 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 विठ्ठल
माउली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आज मोठ्या कौतुकाने म्हणतात महिनाभर तुम्ही त्याला ऐकला आणि एका तोंडातूनच ऐकला माझ्या नाही संपूर्ण वाङ्मय माऊलीचं घेतलं आपण अभंग माऊलीचे आणि माऊलींच्या अभंगावर त्यांचे निरनिराळे विचार निरनिराळे दृष्टांत द्रष्टांताचा आपण आनंद लुटला. आज एकादशी एक महिनाभर ऐकल्यानंतर कळायला पाहिजे की जीवनामध्ये एकाचीच दशा आहे आणि एकाचीच दशा हे जर कळलं नाही तर त्याच्या इतकी दुसरी दशा नाही दूरदशा. काय अर्थ आहे जीवनामध्ये काय कळावं. एक श्रीहरी एक पांडुरंग त्याचीच नावं एक कृष्ण एक राम भिन्न नावाने भिन्न रूपाने पण तत्व तेच. आणि आजचा जो अभंग आहे असा आहे यशोदा मैया आणि सर्वांना सांगते माझ्या कान्हैयाचे तुम्ही नावं भरी घ्यावं. यशोदा मैया म्हणजे कृष्णाची माऊली आणि वारकरी संप्रदायाची माऊली हा अभंग म्हणते. माझं बोलणं कळलं का. माझ्या कान्हैयाचे तुम्ही नावं भरी घ्यावं तसं माऊली सांगतात. द्या सोडून सगळं नका तो योग नको तो जप नको तो ध्यान नको ती धारणा ज्याच्यावर प्रवचन झाली. नका संसार सोडू नका बोल सोडू पण माझे आहेत म्हणू नका. पांडुरंगाने दिलेला प्रसाद आहे म्हणा म्हणजे नावं भरी घ्या हो. माझे कान्हैयाचे अहो नाही तुमचा उद्धार नाही होणार. तुम्हाला समाधान नाही भेटणार. तुमच्या जीवनाचं सार्थक नाही होणार. नको ती साधना करायला जाल तर कष्ट होतील पण माझ्या कान्हैयाचं नाव जर घ्याल तर जीवनामध्ये तृप्त व्हाल. आणि अभंग सांगितला तो आठवा. नुसतं तृप्त होणार नाही तर तृप्ती भुकेली तृप्तीला सुद्धा भूक लागेल तुमच्या. मी त्या अभंगामध्ये 3 दिवस निरूपण केलं तेव्हा सांगितलं की नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात तृप्तो भवती. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे गेले ते म्हणाले माझ्या तृप्त